माननीय बाळासाहेब ठाकरे हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर म्हणजे जवळपास 15 वर्षांपासून 10 ते 15 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः भाजपाकडे भाडोत्रे ठाकरे म्हणूनच काम करत होते. ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं, तसं सध्या उद्धव ठाकरेंचं झालेलं आहे. ते आजही शरद पवारांकडे भाड्यानेच काम करतंय म्हणून त्यांना सगळेच भाडोत्रे आहेत असं वाटतं. आता काल परवा त्यांच्या पक्षात म्हणणार नाही मी, कारण तो आता पक्ष राहिला नाही, गट झाले. तर या गटामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना पद देण्यासाठी पैसे मागितले जात होते म्हणून यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तर हे कार्यकर्त्यांच्या भाड्याच्या पैशावर जगणारे, पक्ष चालवणारे, गट चालवणारे यांना दुनिया भाडोत्री वाटते, त्याला काय करायचं आता? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर